Halo. Mino Saheb aage baro. Ani yanantar apan ja kshanachi atishay atulteyne vaat bagat ahot. Abe bas chalu. Te aapne sarvaje shraddheya adarniya shraddheya Balasaheb Ambedkar yadikini aapne sarvana milam उपकृत करती लाशी में जाने विनम्र प्रणाम विनती करतो आपण सर्वांनी जय गोविंद जयचा आहे बाळासाहेब आंबेडकर आगे बढो बाळासाहेब आंबेडकर आगे बढो बाळासाहेब आंबेडकर आगे बढो भारतीय बौद्ध महासभेचा मान्यवर नेते मंडळी सन्माननीय व्यासपीठ उपस्थित बंधूंनो आणि भगिनी गेल्या वर्षभरापासून ज्याला इंग्रजी मध्ये मॉरल पॉलिसिंग म्हणतात गुन्हेगारी कायदा आहे आपल्याला माहिती आहे त्याच्याच बरोबर सिव्हिल कायदा आहे हाही आपल्याला माहिती आहे आता एक नवीन कायदा यायच्या बेतात आहे आणि तो म्हणजे मॉरल काय मॉरल पोलिसिंग ज्याला आपण म्हणतो म्हणजे तुम्ही जगणार काय खाणार काय कपडे काय घालणार वागणार कसं बोलणार कसं संबंध कशा रीतीने ठेवणार अशा रीतीचा कायदा हे सरकार आणते अशी परिस्थिती आहे म्हणजे नागरिकांचं जीवन हे आता त्याचा अधिकार राहणार नाही जे घटनेने दिलेला असणारा व्यक्ती स्वातंत्र्य हे आता व्यक्ती स्वातंत्र्य राहणार नाही तर तुम्ही खायचं काय वागायचं काय राहायचं काय कोणाशी लग्न कोणायचं कोणाशी असणारा व्यवहार करायचा याच्या संदर्भातला कायदा येतोय अशी परिस्थिती आहे आणि सुरुवात झाली ज्याचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आला आणि तो म्हणजे या देशामध्ये आंतरधर्मीय आंतरजातीय असे लग्न होतात आहे समाज व्यवस्थेने ते स्वीकारले आणि त्यांचं आयुष्य व्यतीत होत एखादं कुठला असणारं श्रद्धासारखं प्रकरण त्या ठिकाणी आपल्याला बाहेर दिसत विकृती ह्या समाजामध्ये आहेत आहे त्याला आपण नाकारत नाही पण त्याला मुद्दा धरून शासन आता असणारा हा जो सामाजिक कायदा ज्याला म्हणतोय मॉरल कायदा म्हणतोय त्या संदर्भातलं घटित करायला लागलंय हे आपण लक्षात घ्या अनेक जण असं म्हणतात आणि प्रचार चाललेला आहे
या देशाचे जे पंतप्रधान आहेत त्यांच्या तोडीचा माणूसच नाही. हा प्रचार केला जातो. दुर्दैवाने आपण सगळेजण त्याला असं बळी पडतो. दुर्दैवाने आपण त्याला असं सगळी बळी पडतो. इथे या देशाचा पंतप्रधान निवडण्याचा अधिकार आपला नाही. आपला अधिकार कुठला तर इथला खासदार निवडून देण्याचा अधिकार आपला आहे. आणि निवडून गेलेल्या खासदाराने त्यांचा पंतप्रधान कोण व्हावा हे ठरवण्याचा त्यांचा अधिकार आहे. ही व्यवस्था आहे. ही व्यवस्था बदलायला मागताय. ही व्यवस्था बदलायला मागतात आणि ही बदलायला का मागतात? तर आज ज्याच्याकडे साधन आहे आणि ज्यांनी इच्छा बाळगली की मला असणारा उद्या उमेदवार व्हायचंय आणि कामाला लागला ते इथला मतदार त्याला मतदान देतो हे आपण लक्षात घेतो. जिंकून येतो की न येतो हा वेगळा भाग. म्हणजे याचाच अर्थ या व्यवस्थेमध्ये सहभाग होण्याची संधी का आहे? तर आपल्याला एकेका विभागातून एक एक खासदार त्या ठिकाणी निवडायचा. मग तो लहानातल्या लहान समाजातला माणूस जरी असेल तो उभा राहू शकतो आणि या व्यवस्थेमध्ये तो हिस्सा घेऊ शकतो, भाग घेऊ शकतो. पण जे आज आपल्या डोक्यावरती बिंबवल्या जाते की या देशाच्या पंतप्रधानाला कोण तोड नाही, हळूहळू आपला सारा मेंदू ताब्यात घेतला जातो हे लक्षात घ्या. आपल्या मेंदूवरती ताबा घेण्याचा प्रयत्न चाललाय आणि तो काय? तर उद्या हा खासदार नका निवडू, हा खासदार नका निवडू, तुम्ही असणार थेट पंतप्रधान निवडू. टाळ्या वाजवल्या, मला दुःख झालं. महाराष्ट्र कोणीतरी म्हटलं की आम्ही असायला फार शिकलेलो झालो. अति शिकलेलं झालेलं नंतर अशीच अवस्था होती का असं मला थोडस वाटत. उद्याच्या इथला असणारा आदिवासी समाज येऊन गेला, नागरी येऊन गेला, कोळी येऊन गेला, हा पंतप्रधानाला उभा राहिला तर त्याला मतदान देणार आहेत का? अजून जिथे या देशामध्ये उतरंडीची व्यवस्था शिल्लक आहे तोपर्यंत इथल्या नाभी समाजाला कोणी मतदान देणार नाही, कुंभाराला देणार नाही, लोहाराला देणार नाही, भटक्या विभक्तांना देणार नाही, पाटलाला देतील देतील, सवर्णाला देतील देतील. म्हणजे तुमचा पंतप्रधान होण्याची कायमची संधी गेली. अभे थांब सभेत आहे. म्हणजे उद्याच्या ह्याच्यामध्ये पंतप्रधान होण्याची कायमची संधी गेली. त्या का जे खासदाराला पंतप्रधान निवडण्याचा अधिकार जो होता तो काढून घेतला जातोय आणि तो काढून घेऊन पुन्हा इथल्या समाजाच्या उतरंडीच्या व्यवस्थेच्या हातामध्ये दिला जातोय आणि कायमच तुम्हाला बंदिस्त करण्याचं कामकाज सुरुवात झालंय हे लक्षात घ्या.
कायमच्या बंदिस्त केल्या जात. उगीचच आरएसएस इथे म्हणत नाहीये की आम्हाला असताना संधी मिळाली की आम्ही बदलणार, संविधान बदलणार. 2024 एक लक्षात घ्या, शेवटचा कालखंड आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. एक तरी कुठल्याही पक्षाचा प्रमुख ईडीच्या इन्क्वायरी खाली आहे की नाही, सीबीआयच्या इन्क्वायरी खाली आहे की नाही, इन्कम टॅक्सची चौकशी चालू आहे की नाही. आता मला सांगा, राहुल गांधीला जर तुम्ही सांगितलं, त्या मोदींनी सांगितलं की तू माझ्या पाठीमागं उभा राहत नाही राहताशील तर मी तुला जेल मध्ये टाकतो, काय म्हणेल? काय म्हणेल? माग उभं राहील ना. जेव्हा त्यांनी व्यवस्था तशी केली, एक तर माझ्या पाठीमागं उभं राहा नाही तर जेल. माझ्या तरी पाठीमागे उभे राहा, मी सांगतो तसं नाचा, तसं नाचत नसाल तर जेलचे दरवाजे खुले आहेत. हा लढा आता सर्वसामान्य माणसाला लढावा लागेल, इथले राजकीय नेते लढतील असं नाही. इथले राजकीय लढे नेते हे लढे लढतील असं समजू नका. कदाचित इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर अंगावर घ्यायला अनेक जण येतील, याच्यावर अनेक नेते पुढे येतील याच्याबद्दल दुमत नाही, पण आता हा लढा आपल्यालाच लढावा लागणार हे आपण असं लक्षात घेतलं पाहिजे. हा पेटवून ठेवावा लागेल. तुम्हाला असं वाटतं की नरेंद्र मोदी चोर नाही, सगळ्यात मोठा चोर आहे. तुम्ही 2024 ला सत्ता बदला, 2024 ला सत्ता बदला, पहिले दोन जे आरोपी असतील ते मोहन भागवत असेल आणि नरेंद्र मोदी असेल. मागच्या 15 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टामध्ये नोटा ज्या रद्द केल्या, त्या नोटा रद्द केल्याची केस चालू झाली. तेव्हा नरेंद्र मोदीचे वकील कोर्टाला शहाणपणा शिकवायला गेले. या कोर्टाने त्यांना सांगितलं, कृपा करून शहाणपणा आम्हाला शिकवू नका. पंतप्रधानापेक्षा आमच्याकडे मोठे अधिकार आहेत एवढं लक्षात घ्या. आणि नोटा हा रद्द करण्याचा अधिकार पंतप्रधानाचा आहे की रिझर्व्ह बँक गव्हर्नरचा आहे, हा मी हा निकाल देणार. आपल्या हातातली एखादी नोट फारच सुरगळली तर आपण बदलायला कुठे जातो? बँकेत. बँकेत एक फॉर्म भरून घेत की नाही? तर वरचा फॉर्म वाचलाय का कधी? तो अधिकारी साहेब सही करा करतो आपण, का नोट बदलून पाहिजे?
त्या वास्तेच्या भानगडीत आपण पडतच नाही. त्या फॉर्म वरती आरबीआय असतं, रिझर्व बँक ऑफ इंडिया, आणि त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आपण असणारं पत्र लिहितो की माझ्याकडे असणारं ही 5 रुपये, 10 रुपये, 15 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 500 रुपये, 2000, 2000 रुपयाची नोट आहे, ती चुरगळलेली आहे, दिसत नाही, आणि म्हणून मला बदलून पाहिजे. बँका त्या बदलून आपल्याला देतात आणि बँका रिझर्व्ह बँकेकडून बदलून देते. बदलण्याचा अधिकार कोणाकडे आला? तुम्ही पंतप्रधानाकडे अर्ज करता का? माता रद्द कोणी केल्या? म्हणून म्हटलं तू जेल मध्ये जाईल. पंतप्रधान जरी असला, तो पंतप्रधान जरी असला तरी कायदा त्याला लागू आहे ना. आणि राज्य कायद्याप्रमाणे चालतो. नोटा रद्द करण्याचा निर्णय हा रिझर्व्ह बँक घेत आणि रिझर्व्ह बँकेने घेतलेला निर्णय हा असताना सरकारला कळवलं जात की या या कारणास्तव आम्ही असताना नोटा बदलत आहोत. आणि तोच प्रश्न सुप्रीम कोर्टाने धरून दिलाय की तुम्हाला नोटा रद्द करण्याचा अधिकार आहे का, त्याचं उत्तर आम्हाला सांगा. सरकार खूप टाळमटाळ चालली आहे याच्याबद्दल दुमत नाही, पण आम्ही असं म्हणतो की तुम्ही वर्षभरात आता ज्याला ज्याला मोदीला जेलमध्ये बघायचं आहे, किती जणांना बघायचं आहे? मग आतापासूनच कामाला लागा. मग आतापासूनच कामाला लागा की 2024ला मोदीच्या विरोधी सरकार सत्तेमध्ये येईल याच्या कामाला आपण असणार लागा. आतापासूनच कामाला लागा. आणि म्हणून मित्रो, मोहन भागवत म्हणाले होते की नाही आम्हाला असणारा आर्मी आहे, आम्ही पाकिस्तानच्या बॉर्डर वरती ठेवतो, असं स्टेटमेंट आलं होतं की नव्हतं? आता मला एक सांगा की तुम्ही असणार एक तलवार तरी ठेवू शकता का, बंदूक तरी ठेवू शकता का? मग याच्याकडे बंदूक आल्या कुठून? बंदूक आल्या कुठून? याची चौकशी झाली पाहिजे. बंदुका मिळाल्या पोलीस काय करतो? आपल्याला पकडतो, जेलमध्ये घेऊन जातो, कोर्टात उभे करतो आणि म्हणतो इलिगल आर्म्स ऍक्ट खाली याला असणार 10 वर्षांची सजा द्या. इलिगल आर्म्सच्या कायद्याखाली इलिगल शस्त्र बाळगल्यामुळे पोलीस आपल्याला पकडतं, कोर्टात उभं करतं, सगळा पुरावा देते आणि कोर्टाला सांगते की याला 10 वर्षाची शिक्षा. आता आम्ही असणार मोहन भागवत यांना असणार विचारतो की तुम्हाला असणार सशस्त्र धारक परवाना आहे का, पहिल्यांदा दाखवा. तुम्ही असणार इंटरनेट वरती गेलात आणि आरएसएस दसऱ्याची पूजा असं जर छापलं तर त्याच्यामध्ये मोदी आणि मोहन भागवत
AK-47 ची पूजा करताना दिसली. आता ही AK-47 आली कुठून? चौकशी करावी लागेल. चौकशी करायची म्हणजे पकडावं लागेल, आणि पकडायचं असेल तर काय करावं लागेल? पकडायचं असेल तर काय करावं लागेल? त्याच्यामुळे इथले सगळे इमक जे आहे ते 2024 आहे, हे लक्षात घ्या. मध्ये एक तर आपण तरी हारू, नाही तर ते तरी हार. आता तुम्ही ठरवा की तुम्हाला असणार ही नाशिक कालिबा काळाराम मंदिराच्या पार्श्वभूमीवरती आपण बसलो. 5 वर्ष लढा चालला. मला अनेक जण विचारतात हा 5 वर्ष लढा चालला का? म्हटलं तुम्ही आता डिग्री होल्डर आहे, जेव्हा उत्तरं तुम्ही शोधली पाहिजे. जेव्हा डिग्री होल्डर नव्हता त्यावेळेस ठीक होता, आता डिग्री होल्डर आहात, उत्तरं तुम्ही शोधली पाहिजे. कि हा लढा 1930 ते 35 साली 5 वर्ष चालला, आणि या 5 वर्षामध्ये काय चाललं होत? या 5 वर्षामध्ये काय चाललं होतं? तर या 5 वर्षामध्ये इंग्लंडमध्ये पहिली गोलमेज परिषद झाली आणि दुसरी गोलमेज परिषद झाली. या पहिल्या आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये भारताला कशा रीतीने कायद्याच्या चौकटीमध्ये बांधायचं, नवीन कायदे काय करायचं, त्याचा सारा मसुदा तयार केला जातो. आणि या मसुद्यामध्ये शूद्र आणि अतिशूद्र म्हणजे ओबीसी ज्यांना मागासवर्गीय आपण म्हणतो, शेड्यूल कास्ट ज्यांना आपण म्हणतो, आदिवासी ज्यांना आपण म्हणतो, इथल्या राजेशाहीच्या व्यवस्थेमध्ये त्यांना कुठेच भाग नव्हतो. उद्याची ही नवीन लोकशाही होणार असेल, नवीन कायद्याचा व्यवस्था होणार असेल, तर या व्यवस्थेमध्ये त्यांचा हिस्सा असतो. आणि त्यांचा हिस्सा नाही, त्यांचा हिस्सा नाही हे दाखवण्यासाठी प्रतिकात्मक सिम्बॉलिक ज्याला आपण म्हणतो, बाबासाहेबांनी नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह 30 पासून ते 35 पर्यंत सुरुवात. पहिली गोलमेज परिषद कधी झाली? 1930 नाही झाली. काँग्रेस वाल्यांनी बरखास्त केला होता म्हणून झाली नाही, ती भरवली गेली पण ती झाली नाही. दुसरी गोलमेज परिषद झाली की ज्याच्यामध्ये काँग्रेसने बहिष्कार टाकला नाही म्हणून ती झाली. आणि या गोलमेज परिषदेमध्ये पहिल्यांदा आरक्षणाची यादी तयार करण्यात आली, ओबीसीची यादी तयार करण्यात आली, आदिवासींची यादी तयार करण्यात आली, शेड्यूल कास्टची यादी तयार करण्यात आली. आणि तिथे या समूहाला उद्याच्या सत्तेमध्ये घेऊन यायचं असेल,
आणि सत्तेचा हिस्सा करून घ्यायचा असेल तर याला विशेष अधिकार दिले पाहिजे की ज्या विशेष अधिकाराला आपण आरक्षण असं म्हणतो ते विशेष अधिकार मिळत नाही यांचा हिस्सा यांचा व्यवस्थेमध्ये भागच नाही याला स्थानच नाही हे दाखवण्यासाठी बाबासाहेबांनी काळाराम मंदिर हे प्रतीक म्हणून आंदोलन उभं केलं आणि जिथे आम्हाला मंदिरामध्ये प्रवेश नाही त्या काळाराम मंदिराच्या आंदोलनाच्या तारखा आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या तारखा आपण जर बघितल्या त्या जुळतात भारतातला नवीन कायदा काय व्हावा हा लंडन मध्ये चर्चा झाली आणि या देशाची व्यवस्था काय आहे हे बाबासाहेबांना जगासमोर दाखवायचं होतं आणि म्हणून त्यांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह त्या ठिकाणी उभा केला आणि जगाला दाखवलं की या देशामधला शूद्र अतिशूद्र याला मंदिरामध्ये प्रवेश नाही ज्याला मंदिरामध्ये प्रवेश नाही त्याला सत्तेमध्ये प्रवेश कुठे असतात त्याला व्यवस्थेमध्ये कुठे प्रवेश असतात एका प्रकारचं जागतिक दबाव हा बाबासाहेबांनी या सवर्णांवरती टाकला आणि त्यांना मान्य करायला लावलं की यांना असणारा आपण विशेष अधिकार दिल्याशिवाय यांचा सहभाग त्या ठिकाणी आंदोलन कसं चाललं पाहिजे आंदोलन कसं चाललं चांगली गोष्ट आहे त्या धगधगीतून आपणच जळवून घेऊ आंदोलन जी आहेत ही डोक्याने चालवावी लागतात म्हणजे जगाला या देशातल्या 70% माणसाला देवळामध्ये जाता येत नाही त्याला देवळामध्ये जाता येत नाही हे एवढ्या खुबीने बाबासाहेबांनी काळाराम मंदिराच्या माध्यमातून दाखवलं आणि मग काँग्रेसमध्ये जे नेते होते त्यांना विचारण्यात आलं की तुमच्याकडे ही परिस्थिती आहे का की देवळामध्ये जाण्यासाठी सुद्धा लोकांना मनाई घेत घेतले ना आणि ते काँग्रेसवाले नाही म्हणाल ते म्हणले काही बातम्या आल्यात ना लोक एवढे रस्त्यावरती उतरलेत ना मंदिरामध्ये आम्हाला जायचंय म्हणून त्यांच्या घोषणा आहेत ना मग ह्यांना काही वेळ लागलाय का आंदोलन हे दोन्ही गोष्टीने करावं लागतं ताकदीने करावं लागतं दगदगणारं करावं लागतं पण ते करत असताना डोक्याने केलं पाहिजे एवढं असताना लागत आज डोक्याने केलं तुम्ही गावागावामध्ये जाऊन सांगाय की मोदींनी राफेल मध्ये पैसे खाल्ले पूर्णपणे खाल्ले हे मी म्हणत नाही जी राफेलची कंपनी आहे त्या कंपनीने ऑडिट मध्ये लिहिलेलं आहे की आम्ही असणारा एवढे एवढे पैसे भारतातल्या मिडलमॅनला दिलेले आहेत पण मी जसं म्हणालो की आपले इथले राजकीय नेते जे आहेत त्यांना मोदी सरळ सांगतोय माझ्या पाठीमागं उभं राहत आहे की समोर उभं राहत आहे तेवढं सांगतो
माझ्या समोर जर उभं राहिलं तर ते आरजेला आहे. ते आरजेल आहे. आता मला सांगा की तुम्हाला सुद्धा पोलिसाला घरी येऊन म्हणाला की आता तुम्हाला घेऊन जातो तर तुम्ही काय म्हणता पोलिसाला? जाऊ दे ना थोडस. ही माणसांची मेंटॅलिटी आहे. किंवा ते काय वाईट करतात असं मी म्हणत नाही, तेही मानव आहे. त्यांनाही मोदीवरती सूर काढायचा, वेळ काढत बसलेत म्हणून टाइमपास करत बसलेत असं मी त्याला सांगितलं. आणि म्हणून ही 56 इंचाची छाती चायनामध्ये 14 इंची होते हे लक्षात घ्या. लोकसभा चाललेली आहे, सगळ्यांनाच मोदी दाबू शकत नाही एवढं लक्षात घ्या. त्या सभागृहामध्ये अजून काही माणसं शिल्लक आहेत की जे मोदीला चॅलेंज करतात आहेत. आणि म्हणून असणारा मागच्या 15 दिवसामध्ये पुन्हा चायना बरोबर एक छोटस युद्ध झालं, त्याची चर्चा राज्यसभेमध्ये मागितल्या जाते पण मोदी ती चर्चा होऊ देत नाही. याच कारण की 2500 स्क्वेअर फूटचा 2500 स्क्वेअर मीटरचा एरिया पुन्हा चायनाने भारताकडून घेतला. सैनिक असा म्हणतो, अरे बाबा माझ्या हात फुले कर मी ह्याला बघतो. 62 चा काळ संपला. पण काय माहित नाही मोदीच चायनाच काय प्रेम आहे. हा माणूस त्या आर्मीला खुला हातही देत नाही. त्याला म्हणतो तुम्ही हात बांधून नसणार लढाई करा, तर हात बांधून पण मारामारी करू शकता का? दुर्दैवाने इथले असणारे सगळे वर्तमानपत्र आणि त्यांचे मालक हे सुद्धा राजकीय नेत्यांसारखेच झाले. प्रश्न असा आहे की आम्ही असणाऱ्या 20 देशांचे नेते झालो याच्याबद्दल अभिनंदन आहे आणि मोदीचं आधी अभिनंदन. पण एवढीच अपेक्षा बाळगतोय की तुम्हाला असणारा अध्यक्ष केलं, या अध्यक्ष केल्याच्या पोटी भारतातली बाजारपेठ विकू नका एवढी असणारी आमची अपेक्षा आहे. आपल्या आता असणारा इंटरनेट मार्फत पेमेंट केल्या जातात, गेटवे ज्याला म्हणतात. कुठले आहे? फोन पे, गुगल पे, भीम ऍप, UPI, पेटीएम, गुगल पे, फोन पे, अमेझॉन. कुठला आहे? एअरटेल. भारतीय कुठला आहे? पेटीएम कोणाचा आहे?
आता तुला बघितलं मी, काळजी करू नको, चष्मा लावून जाय. आणि म्हणून मित्र हा देशभक्ती देशभक्ती असा म्हणतो. चायनाचा इंटरनेट पेमेंटचं गेटवे आहे, अमेरिकेचा सरळ गेटवे आहे. हा जर भारतीय असेल खऱ्या अर्थाने तर या दोघांना तो बॅन का करत नाही? आज तुमच्याकडे असणारा भारतामध्ये पेटाईम जे आहे ते भारतीय आहे, भीम ॲप आहे जे असणार भारतीय आहे, मग तेच का ठेवत नाही आणि उरलेल्याला बॅन का करत नाही? त्याची 56 इंचाची छाती असेल तर हा असणारा बॅन करून दाखव. आता मला एक सांगा की आपण असणारा एखाद्या माणसाला नाकारत नाही, त्यावेळेस समोरचा माणूस अर्थ काय काढतो? चायना आपल्याशी भांडतंय आणि तरीही खेळाचे ऍप बॅन होतात पण पैशाचा ऍप बॅन होत नाही. चायनाचा हा जो पैशाचा ऍप आहे, ट्रान्सफरचा जो ऍप आहे, त्याच्या मार्फत दरवर्षी चायनाला आपण असणारा 8 ते 10 हजार कोटी ट्रान्सफर करतो. तो थोडी त्याच्या पैशाने लढतोय, तो आपल्याच पैशाने आपल्या विरोधात लढतोय. मोदीला तर हिंमत असेल तर ते बॅन करून दाखव. आरएसएसचे कोणी असेल तर त्यांनी माझा निरोप हा मोदीपर्यंत पोचवावा. आता तो बॅन करणार नाही. मी मगाशी जे विचारलं की एखाद्याच्या विरोधात आपण केव्हा जातोय, तो दादा असेल तर, आपल्यापेक्षा ताकदवर असेल तर, किंवा त्याच्याकडून आपण काही घेतलं असेल तर, दोनच गोष्टीमध्ये आपण त्याच्या विरोधात जात नाही ना. एक तर घेतलं असेल, नाहीतर आपल्यापेक्षा दादा असेल तू. मोदींना माझा सवाल आहे की चायनाला तुम्ही दादा म्हणून समजत असाल तर आम्ही तुम्हाला मानतो. आपला कडकू पेलवा नाही, लढू शकत नाही, मान. पण हा जर म्हणत असेल माझी 56 इंचाची छाती आहे म्हणजे लढाऊ पेलवा नाही, आणि म्हणून लढाऊ पेलवान असल्यामुळे त्यांनी बॅन केलं पाहिजे. मग बॅन काय करत? दुसरं कारण तर नाही काय घेतलेलं. आणि म्हणून आपण एक लक्षात घ्या की ते महापुरुषांबद्दल बीजेपी ने ठरवून गव्हर्नर साहेब तुम्ही हे बोला, चंद्रकांत पाटील तुम्ही हे बोला, त्यांना एवढंच सांगतो की ती माणसं जगली, त्यांना जे करायचं होतं ते त्यांनी उभं केलं. आता तुम्ही कितीही काळं फासायचा प्रयत्न केला ते काळं चिटकणार नाही, कारण का ते निघून गेलेले आहे, त्यांचं कार्य फक्त शिल्लक राहिलेलं आहे. दुर्दैवाने आरएसएसच राजकीय स्वातंत्र्यामध्ये सुद्धा हिस्सा नाही आणि सामाजिक स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सुद्धा हिस्सा नाही. आणि जे होते
त्यांचं चारित्र्य हनन करण्याच्या पाठीमागे लागलेलं आहे. त्याला सांगतो त्यांचं चारित्र्य हनन होणार नाही हे आपण असं लक्षात द्या, कारण तुम्ही एवढं हागून ठेवलेलं आहे की ते लोकांना दिसायला लागले आहे. सरदार पटेल तुम्ही कोणी वाचलंय? या सभेमध्ये एखाद्याने कोणीतरी सरदार पटेल वाचलेला आहे का? नसेल तर वाचा, आखा नका वाचू. फक्त सरदार पटेल आणि नेहरू यांचा जो पत्रव्यवहार आहे तेवढंच फक्त वाचा. हे सरदार पटेलांना असणारा लोहपुरुष म्हणून मान, नेहरूच्या जागी सरदार पटेल असतं तर ह्या देशाचा काया पालट झाला. पण सरदार पटेलांनी एका पत्रामध्ये नेहरूला असणारा वॉन केलं की RSS ला आपण जर ताब्यात ठेवलं नाही, RSS ला जर आपण ताब्यात ठेवलं नाही तर हे आपलं सरकार उलटून पाडून आपला मर्डर करत त्यांचं स्वतःच सरकार बिना लोकशाही मार्फत आणतील. हा पत्रव्यवहार आहे. आज हे ज्या ज्या महापुरुषांचं नाव घेतात सरदार पटेल, हा पत्रव्यवहार सरदार पटेलांनी नेहरूंना केलेला. गृहमंत्री या नात्याने त्यांनी पंतप्रधानांना सांगितलं की यांच्या ह्या कारवाई चाललेली आहे, याला आपल्याला आता वेळी आला घालावा लागेल. नाही तर हे असणारा लोकशाही संपून पुन्हा नव्यानं हुकुमशाही आणतील अशी परिस्थिती. तेव्हा आता जी वाटचाल चाललेली आहे ती नव्यानं नाही, त्यांची ती अगोदरचीच विचारसरणी. ब्लू स्क्रीन झाली. आता ह्या विचारसरणीला आळा पाडायचा असेल, बंद पाडायचा असेल तर या देशातल्या लोकशाहीवाद्याने आतापासूनच कामाला लागलं पाहिजे. आणि या देशामध्ये लोकशाही टिकायची असेल तर एकच काम करा की मोदीच्या विरोधात मतदान करा. मी आता एका मंत्र्याचं नाव घेत नाही, माझे चांगले मित्र आहे, त्यांना लोकसभेमध्ये निवडून यायला मदतही करतो नाही असं नाही. त्याच्यामुळे एकदा आले प्रकाशावर भेटायचे, म्हटलं मी मुंबईचे आहे, तुम्ही मुंबईचे आहे, मंत्री आहे तुम्ही, सरकारी तिकीटानं मी आनंद झालं. मला म्हटलं माझ्या खिशातून येऊन जावं लागेल. ते म्हटले मला मंत्री दिल्ली सोडण्याचा अधिकार नाही. म्हटलं असं कसं होईल? थोडी म्हटलं नजरगाई देत आहे. ते म्हटले प्रकाश नजरगाईच सोडून द्या, आपण पुस्तकामध्ये वाचलं की नजरगाई काय असते म्हणून, पण मी अनुभवतोय नजरगाई काय असते म्हणून. तो म्हटला म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये कोण बसवले मला माहित नाही, पण मी लघु शंकेला गेलो की असताना फोन येईल बोलायचं आहे. नंबर वन तू असं म्हणाला की एकदा झालं, तो म्हटलं मला मंत्री होऊन 10 दिवस झालेले आहे, या 10 दिवसामध्ये मला 30 फोन आले आणि अशा वेळेस फोन आले नंबर वन म्हणून की ज्यावेळेस मी अवघड ठिकाणी बसलेलो आहे अशा वेळेस. तो म्हणत होता काय करून, म्हटलं भांडण झाले का तुझं? म्हटलं नाही. कोणाशी काय भांडण झालं? म्हटलं काय वाकड्यात बोललं? म्हटलं नाही.
मग त्याला म्हटलं एक हँडसेट असा घे की तो 24 तास तुझ्या बरोबर फिरत. शेवटी तो मंत्री हॉस्पिटलमध्ये गेला आणि हॉस्पिटलमधून सांगितलं की डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की टेन्शन घेण्याचं काम करायचं नाही, म्हणून मी राजीनामा. जिथे मंत्र्याला स्वातंत्र्य नाही त्याच्या स्वतःच्या आयुष्याच, तिथे तुमचं काय? आणि म्हणून आता ज्याचा उल्लेख या ठिकाणी दिशादाईनी केला आणि शबीबानी केला या ठिकाणी, की तुमच्या असताना आता कुटुंब सुद्धा नियंत्रणाखाली घेतल्या जात आहे, ही सुरुवात झाली, समिती स्थापन झाली. 2024 पर्यंत आव्हान आहे. एकदा लोकसभा जिंकल्या की तुमचं आयुष्य नियंत्रणाखाली आली, मुक्तीखाली आलं. आणि तुम्ही आता बघत असाल काही सणाच्या निमित्ताने टीव्हीवरनं, आणि विशेष करून महिलांचं असणारं जे आहे ते ब्रेन वॉशिंग चाललंय की हा सण हा कलर, हा सण हा कलर. आणि नंतर तुम्ही बघत असाल की काही जण त्या सणांच्या साड्या घेऊन विकायला जातात. हा माणसाच्या मेंदूवरचा ताबा घेण्याचा भाग आहे, हे आपण लक्षात घ्या. अशी पोस्ट आली की आपण त्याला म्हटलं पाहिजे लाल असेल तर पिवळा खाणं, पिवळा असेल तर हिरवा खाणं, हिरवा असेल तर गुलाबी खाणं. हे जे मेंदूवरचा ताबा घेण्याचा जो भाग आहे त्याला आपण जोपर्यंत छेद करत नाही तोपर्यंत सामान्य माणूस काय तो विश्वास ठेवतो. सामान्य माणसाला विचार करायला की माझा मेंदू ताब्यात घेतला जातोय हे समजून घ्यायला त्याच्याकडे वेळच नाही. त्याला चक्कीमध्येच अडकून दिला, महागाईच्या चक्कीमध्येच या ठिकाणी अडकून दिला. आणि म्हणून आपण लक्षात घ्या की हळूहळू सगळ्या गोष्टी कमी केल्या जातात. फ्रीशिप असेल, स्कॉलरशिप असेल. पूर्वी शाळेला स्कॉलरशिप जाईल तेव्हा शाळेमध्ये फक्त ऍडमिशन घ्यायचा, फॉर्म भरायचा आणि बिंदास्त राहायचं की सरकारची फी शाळेमध्ये येईल. आता असताना आपल्याला चिंता नाही. आता काय म्हटलं जातं की राज्याची जी आहे ती संस्थेला जाईल आणि केंद्राची जी आहे ती असताना स्कॉलरशिपच्या अकाउंटमध्ये जाईल. वर्षभर अकाउंटमध्ये गेली नाही तर संस्था म्हणते अरे बाबा फी आली नाही तू आता दे. तो जर ग्रॅज्युएशन असेल स्वस्ता म्हणते तुझं टी सी देणार नाही, फी भर पाहिजेंदा. सरकारकडून जेव्हा यायची येईल ती तुझ्या अकाउंटमध्ये येईल, आम्हाला थोडी मिळणार आहे. आणि अनेक जणांचं असणारं आयुष्य ग्रॅज्युएशन झाल्यानंतर टी सी मिळाली नाही म्हणून पुढचं शिक्षण घेता आलं नाही अशी गोष्ट. हा जो सगळा खेळ खंडोबा चाललेला आहे आणि आता पुन्हा त्यांनी असं सांगितलं की 4 वर्षाचा 11 आणि 4, पहिल्यांदा 10-2-4 असं होत, आता असणार 11-4 अंदाज आहेत अशी गोष्ट. होणार का याच्यामध्ये शिक्षकाला काढण्याच्या अगोदर विद्यार्थ्याला कळणार नाही, शिक्षणाला कळेपर्यंत एक पिढी बर्बाद झालेली असते अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, हे आता इथल्या गोरगरिबाच्या आयुष्याशी खेळतंय हे आपण असताना लक्षात.
आणि म्हणून यापुढे समदुःखी जो आहे बुद्धाने दुःखातून आनंदाकडे कसं यायचं याच आता आपल्याला असं लक्षात यायचं आहे की जो जो माणूस दुःखी आहे त्याला संघटनेमध्ये आणायचं आहे त्याला संघटने बरोबर यायचं आहे त्याचे संबंध आपण असताना जोडायचे आहे आणि त्याला एकच सांगायचं आहे बाबा हे तुझं जे दुःख आहे ना या मोदीमुळे आहे दुसरं तिसरं कोणामुळे ना याला एकदा सत्तेतून बाहेर घालव की तुझ्या दुःखाचं निवारण झालं हा प्रचार आणि प्रसार आपण कराल ही अपेक्षा बाळगतो आणि आपली रजा घेतो जय भीम जय बाबा